भारत सरकारचे रेल्वे राज्यमंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवेजी, भारत सरकारचे दुसरे राज्यमंत्री माननीय कपिल पाटीलजी, माझे सहकारी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी, माजी मंत्री आशिष शेलारजी, रवींद्र चव्हाणजी, खासदार मनोज कोटकजी, ज्येष्ठ आमदार मंगलप्रभात लोढाजी, आमदार कॅप्टन तमिल सेल्वनजी, आमदार प्रशांत ठाकूरजी, आमदार कुमार ऐलानीजी, आमदार राहुल कुलजी, नुकतेच या ठिकाणी आठवले जाईल आपण या ठिकाणी आलेले केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले, आपले DRM आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, भारत सरकारचे माननीय मोदीजींचे आणि विशेषतः रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे मनापासून मुंबई आणि MMR रिजनच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मनापासून आभार मानतो की अतिशय महत्वाच्या आणि चांगल्या प्रवासी सुविधांचं आज लोकार्पण या ठिकाणी होत आहे. गेल्या 7 वर्षांमध्ये मी सातत्याने रेल्वेच्या विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहिलो आणि प्रत्येक वेळी रेल्वेने सुविधांचं श्रेणीवर्धन करून आपल्या प्रवाशांना कशा प्रकारच्या सुखसोयी देता येतील हा प्रयत्न केला आहे. रेल्वे स्टेशन असेल किंवा रेल्वे असेल, रेल्वेतला प्रवास असेल, याचा संपूर्ण अनुभव बदलला पाहिजे हे जे काही माननीय मोदीजींची संकल्पना आहे त्या संकल्पनेवर आधारित आज आमचे रेल्वे स्टेशन्स बदलत आहेत. मोठ्या प्रमाणात तिथे सोयी सुविधा होत आहेत. सामान्य माणसाच्या ॲक्सेसिबिलिटीचा विचार हा या ठिकाणी केला जातोय आणि हळूहळू ज्या प्रकारचं काम चाललंय, पूर्वी एअरपोर्टवर गेल्यानंतर तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर, तिथली स्वच्छता आहे बघून आपल्याला आनंद वाटायचा असं वाटायचं विदेशात कुठेतरी आलो आहे, आता हळूहळू मोदीजींच्या नेतृत्वात ती परिस्थिती रेल्वे स्टेशनवर आपल्याला पाहायला मिळते. अनेक रेल्वे स्टेशन असे आहेत की जे एअरपोर्ट पेक्षा चांगले झाले आणि अनेकांचं काम चाललेलं आहे. रेल्वेमध्ये पूर्वीच्या टॉयलेट्सपेक्षा स्वच्छ टॉयलेट्स, केमिकल टॉयलेट्स अशा वेगवेगळ्या ज्या सुविधा झाल्या आहेत त्याने पॅसेंजर एक्सपिरियन्स बदलतो. आज आमचे रेल्वेचे कोचेस जे आहेत हे रेल्वे कोचेस देखील इतके आधुनिक आहेत की त्याच्यामध्ये बसून एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आणि अनुभूती ही आपल्याला या ठिकाणी प्राप्त होते. आज इतक्या महत्वाच्या गोष्टींची या ठिकाणी सुरुवात झाली आहे, पण त्यात सगळ्यात महत्वाचं मी जर काही मानत असेल तर स्वतः रेल्वे राज्यमंत्र्यांनी हा निर्णय केला की मुंबई आणि MMR हे एक महत्वाचं रिजन आहे, कोट्यवधी लोकांच्या सोयीचा सगळा कारभार इथनं चालतो आणि म्हणून स्वतः रावसाहेब पाटील दानवे यांनी या ठिकाणी आपलं कार्यालय पॅसेंजर्सच्या ॲम्युनिटीज पुरवण्याकरता आणि त्यांच्या तक्रारी ऐकण्याकरता सुरू केलं. मला असं वाटतं यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट कुठली नाही. या कार्यालयातून सामान्य माणसाला न्याय मिळणार आहे आणि रेल्वेचं श्रेणीवर्धन होण्याकरता आणि महाराष्ट्राला, रावसाहेब महाराष्ट्राचे असल्यामुळे विशेष मदत त्या माध्यमातून मिळणार आहे. यासोबत वेगवेगळ्या ज्या योजना आहेत काही अतिशय इनोव्हेटिव्ह योजना आहेत, जसं पॉडची जी संकल्पना आहे विशेषतः ही जपानमधून आलेली संकल्पना आहे आणि त्यानंतर अनेक देशांमध्ये असं आहे की सेल्फ सफिशियंट पॉड्स आपण तयार करतो जे सुरक्षित आहेत, जे आधुनिक आहेत, जे AC आहेत, जिथे वायफायची सिस्टीम आहे. सामान्य माणसाला मुंबईत आल्यानंतर दिवसभराचं काम असेल तर फ्रेश कुठे व्हायचं, रात्री थांबायचं असेल तर झोपायचं कुठे, त्याला हॉटेल परवडत नाही आणि अशामध्ये ही जी सुविधा आहे अतिशय माफक दरामध्ये अतिशय सुंदर सुविधा या ठिकाणी दिली आहे. मी तर आमच्या माध्यमांच्या प्रतिनिधींना विनंती करेन की हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण
रेल्वे प्रशासनाशी आणि रावसाहेबांच्या ऑफिसशी कॉर्डिनेट करून एकदा या पॉड्सच्या त्या ठिकाणी जाऊन ते बघितले पाहिजे आणि ते लोकांनाही दाखवले पाहिजे की किती सुंदर सुविधा ही आणि अत्याधुनिक अशी सुविधा या पॉड्सच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली आहे. दुसरं मला असं वाटतं इनोव्हेशन जे आहे ते जे काही एक कोच रेस्टॉरंट तयार केला आहे मला असं वाटतं एक अतिशय चांगली संकल्पना आहे आणि टुरिझमच्या दृष्टीनं देखील मुंबईतल्या विविध अट्रॅक्शन मध्ये हे देखील एक अट्रॅक्शन होणार आहे. त्यामुळे आम्ही ऑलरेडी रावसाहेबांकडे बुकिंग केलं आहे की रावसाहेबांच्या नेतृत्वात एकदा आम्हालाही त्या रेस्टॉरंटमध्ये लंचला वगैरे घेऊन चला म्हणजे आम्हालाही ते पाहायला मिळेल आणि आमच्याजवळ थोडा मीडिया बिडिया आला की लोकांनाही समजेल. हा त्या ठिकाणी रावसाहेब स्वतः भाकरी थापून आपल्याला खाऊ घालू शकतात कारण ते टीव्हीवर सगळ्यांनी बघितलेलंच आहे. मला असं वाटतं की यासोबत रेल्वे ओव्हरब्रिज असेल किंवा इंटिग्रेटेड जी काही सिक्युरिटीची सिस्टीम आहे ही अत्यंत महत्वाची आहे कारण आमचे रेल्वे स्टेशन हे फार व्हल्नरेबल आहे आणि अलीकडच्या काळामध्ये या सिस्टीममुळे आज आपण बघतोय मुंबईत आपल्या सरकारच्या काळात आपण इंटिग्रेटेड सर्व्हिलन्स सिस्टीम लावली तर मुंबई सुरक्षित झालं मोठ्या प्रमाणात क्राईम कंट्रोल आला तशाच प्रकारची परिस्थिती या सिस्टीममुळे या ठिकाणी होईल. अलीकडच्या काळात तर या सगळ्या सिस्टीममध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग केल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला सुरक्षितता प्रदान करता येते आणि त्यातनं अनेक गोष्टींवर आपल्याला त्या ठिकाणी टॅप ठेवता येतो. त्यामुळे ही देखील अतिशय मला असं वाटतं महत्वाची गोष्ट आहे. एस्केलेटर्स असतील, पूर्वी एस्केलेटर वगैरे रेल्वे स्टेशनवर ही पाहायलाच मिळायची नाहीत म्हणजे जे बिचारे थोडे वयस्कर आहेत अशा लोकांना एकतर रॅम्प चढा नाहीतर पायऱ्या चढा अशी परिस्थिती होती. आता त्यांच्याकरता एस्केलेटर्स आहेत, दिव्यांगांकरता आता त्या ठिकाणी लिफ्ट लागलेले आहेत. त्यामुळे हे सगळं जे मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. यासोबत अतिशय चांगले प्रतीक्षालय, पूर्वी रेल्वे प्रतीक्षालय म्हटल्यानंतर त्या ठिकाणची अवस्था ही माफ करा शब्द वापरतो पण कोंबड्या बाजारासारखी असायची, आता मात्र अतिशय आधुनिक असे प्रतीक्षालय हे या ठिकाणी रावसाहेबांच्या नेतृत्वात तयार झालेले आहेत आणि यासोबत अतिशय चांगले आणि स्वच्छ टॉयलेट ब्लॉक्स. पूर्वीच्या रेल्वेचे टॉयलेट्स आणि आताचे टॉयलेट्स यात जमीन आसमानाचा फरक आहे. स्वच्छता आता रेल्वेचा मंत्र झालेला आहे. ट्रॅक देखील स्वच्छ असतात, टॉयलेट्सही स्वच्छ असतात आणि म्हणून हे देखील एक अत्यंत महत्वाचं काम हे या ठिकाणी होत आहे. आणि यात सगळ्यात महत्वाचं आमच्या एमएमआर रिजनच्या लोकांकरता जर काही असेल तर कोपर आणि अंबरनाथ या ठिकाणी होम प्लॅटफॉर्मची निर्मिती ही अनेक आमच्या प्रवाशांना एक मोठी सोय देणारी आहे. त्यामुळे या सगळ्या कामांकरता मी रेल्वे प्रशासनाचा आणि विशेष रूपानं माननीय पंतप्रधान मोदीजी आणि आमचे मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे आभार मानतो आणि अशाच प्रकारे आपण सातत्याने हे अपग्रेडेशन करत राहावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि यासोबत एक अजून मी आपल्याला विनंती करणार आहे की मागच्या काळामध्ये जेव्हा माननीय पियुष जी रेल्वे मंत्री होते त्यावेळी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने मिळून एक उपनगरीय रेल्वेमध्ये एलिव्हेटेड कॉरिडॉर प्लॅन केला होता आणि फॉर्च्युनेटली त्या कॉरिडॉरला जवळजवळ 50,000 कोटी रुपयाची तरतूद ही बजेटमध्ये मेन्शन करण्यात आली होती. अर्थात त्याला प्लॅनिंगला थोडा वेळ लागणार होता पण मला असं वाटतं की आता कोरोना वगैरे संपलाय त्यामुळे त्यालाही जर आपण रावसाहेब पाटील आपल्या नेतृत्वात थोडी चालना दिली तर उपनगरीय रेल्वेची कॅरिंग कॅपॅसिटी ही आम्ही मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो आणि अक्षरशः लोकांना अतिशय चांगली सुविधा आपण देऊ शकतो. तर त्याचाही पाठपुरावा निश्चितपणे आपण कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद.